मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीवर पुनर्विचार करावा या मागणीसाठीच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन सुनावणी होत आहे. सकाळी सुनावणी सुरू झाल्यावर राज्य सरकारचे वकील मुकुल रोहतगी हजर नसल्यामुळे सुनावणी थोड्या वेळासाठी स्थगित करण्यात आली. ही सुनावणी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोरच व्हावी अशी राज्य सरकारची भूमिका आहे अशी माहिती राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. या प्रकरणातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सरकार या प्रकरणी गंभीर नसल्याची टीका केली आहे. सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.